पक्षाने आदेश दिला तर आपण आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये वरळीमधून लढण्यासाठी इच्छुक आहोत असं शायना एनसी यांनी म्हटलेलं आहे. तर नेतृत्व जे ठरवणार तेच काम आम्ही करणार असं शायना एनसी यांनी म्हटलेलं आहे. आदेश दिला तर लढवणार. पक्षाने आदेश दिला तर आणि नेतृत्व जे ठरवलं तेच आम्ही करणार. आणि मला वाटते की नेतृत्वांना माहिती आहे की मुंबईसाठी काम करायचं आहे आणि महाराष्ट्रासाठी काम करायचं तेच आमचं लक्ष आहे. नक्कीच. पण जर समजा पक्षाने आदेश दिला तर मग कशा पद्धतीने तुम्ही समोर जाणार, काय विचार केला याचा? पक्षाने आदेश दिला तेव्हा आपण बघू. पक्ष आणि नेतृत्व ठरवणार की कोण आहे उमेदवार. आम्हाला फक्त पक्षासाठी काम करायचं. मी एकच बघत आहे की माझा लढा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा लढा, जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर येत आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेवर येत आहेत, महाराष्ट्राची लूट करत आहेत, इकडच्या तरुणांना बेरोजगार करून सोडत आहेत, इकडून रोजगार दुसऱ्या राज्यात नेत आहेत, त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या विरोधात लढत राहू.